नमस्कार मित्रांनो, मी प्रणव केशव क्षीरसागर, तुमचं पुन्हा एकदा आपल्या पार्ट वन मध्ये स्वागत आहे. तर पार्ट वन हा एक बोलेरो पिकअप आली तर आपल्याकडे पूर्ण शो पेंट करायचा आपल्याला आणि त्याचबरोबर पूर्ण हुड बनून झालेला आहे आपल्या सद्गुरू मोटर्सकडून. तर पूर्णपणे आपण हुड बनून झालेलं आहे. तर तुम्हाला रिव्ह्यू देतो मी पहिल्यांदा आपली सर्व पूर्णपणे बॉडी बनून झालेली. आता पूर्ण बॉडी बनून झाल्यानंतर आता आपण त्याच्यावरती पेंट करायला आपल्याकडे ती गाडी आहे हर्सुल, म्हणजे आपल्याकडे पेंट शॉपला आलेली. तर आज पूर्णपणे मी तो तुम्हाला व्ह्यू देतो आहे. तर ही पिकअप आहे, हिचा मी पूर्णपणे व्ह्यू देतो आहे. स्टेट्यून राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण बघत चाला व्हिडिओ. तुम्ही अर्धवट सोडून जातात आणि स्किप केला तरी काय अडचण नाही, पण पूर्ण बघा व्हिडिओ. टप्प्याटप्प्यात मी आता पार्ट देणार आहे. आता हिचा फक्त जस्ट पार्ट 3 राहणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. मी जास्त लाँग पार्ट नाही करणार आहे. तर मी पूर्णपणे तुम्हाला दाखवतो. तर पहिल्यांदा आपण आपल्या शोकडे लक्ष देऊया. शो पूर्णपणे डॅमेज नाही आहे. तर पूर्ण पॅनल पुढची जाळी वगैरे चेंज केलेली तुम्ही बघू शकता. ही जी जाळी पूर्णपणे चेंज केलेली आहे, पुढं लेटेस्ट मॉडेल टाईप बोनट. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो याची पूर्णपणे आम्ही लांबी पलटी आधीच करून घेतलेली, लांबी वगैरे पूर्णपणे भरून घेतलेली आणि हुडाला पण लांबी भरलेली. तर आतून आपली लांबी वगैरे बाकी आहे. तर एक एक व्ह्यू घ्या तुम्ही. फ्रंट ऑफ व्ह्यू हा पुढचा भाग आहे शोचा. ओके, त्याचबरोबर फूड ट्रे एकदम क्लिअर आहे. बांधणी आमची सेमच असते एनी टाईम, आमच्या बांधणीत फरक नाही पडत. जो रेग्युलर आम्ही बांधतो तेच पुष्पकचे अँगल. इथं रिमार्क आहे बघा, पुष्पकचा आहे का इथं पी ओके पुष्पक. ओके, तर तुम्ही बघू शकता साईड बॉर्डर साखळ्या तेच आहे. इथं डिझेल दाखवून ते आणणार आहेत, कस्टमर आणणार आहे आमचे. आणि हा टेका थोडासा डॅमेज आहे, तर ते क्लिअर होऊन जाईल. ओके, आणि हा शो तर आपण याचे आरशेनंतरून खोलणार आहे. लांबी पूर्णपणे भरून झालेली आपली, आपल्याला आरसे वगैरे खोलून जाणार आहे. गार्निश सेट वगैरे पूर्णपणे काढून मग आपल्याला पेंट करायचं. फायनल लांबी झालेली. आता ही जी लांबी आपण वॉटर कटिंग झाल्यानंतर पी एस ग्रे सर्फेसर येणार आहे, पी एस ग्रे किंवा व्हाईट सर्फेसर याच्यावरती अप्लाय करणार आहे आपण. ते अप्लाय केल्यावरती परत किरकोळ कारकोळ लांबीचे टचअप वगैरे असणार आहे, ते आपण भरून अप्लायर करणार आहे. त्याचबरोबर आपलं हे लाकडी उडाला पूर्णपणे लांबी भरून झालेली. तर तुम्ही दोन्ही बाजूनी सेमच असते, थ्री साईड बॉर्डर पूर्णपणे पुष्पक कंपनीचे अँगल पूर्णपणे 5 म्हणजे पूर्णपणे 10 अँगल आहे पुष्पक कंपनीचे. त्याचबरोबर फाळक्याला पण पुष्पक कंपनीचे अँगल आहे, तुम्ही पाहू शकता. ओके, हे बघा रिमार्क आहे इथं पुष्पकचं. आणि त्याचबरोबर आतमध्ये लांबी भरायची बाकी, तर मी आता लांबी भरणार आहे. थोडंसं खराब आहे इथे, खराब म्हणजे गाडी वॉश नाही केलेली. तर गाडी वॉश करायला ते स्वतः येणारे कस्टमर आमचे. आम्ही गाडी वॉश करत नाही, कारण आमच्याकडे इथे म्हणजे आम्ही करत नाही. ते कस्टमरकडेच असतं आणि त्यांच्या हाताने केले ते उत्तम होते. कसं आम्ही नेऊन देणार आणि मग क्लेरिफिकेशनसाठी सगळी नाही होणार मग ते, त्याच्यामुळे मग आम्ही त्यांनाच बोलवतो. तर तुम्ही एन्जॉय करा फाळक्याला. आपण राफ्टर लावलेला आहे, हा जो राफ्टर आहे तो पूर्णपणे लावलेला आहे. 3 राफ्टर आहे, गाडी पाठीमागे 3 वाढवलेली. तर त्याच्यावरती डिझाईन वगैरे ही जाळी आपली तेलम जाळी, तेलम अजून बसलेले नाही, फिट केलेले नाही आहेत. तर तुम्ही पाहू शकता पाठीमागचा बंपर. तर बंपरला तर अटॅच आपल्या नंबर प्लेट हा आणि मेन म्हणजे शो प्लेट आहे. त्याचबरोबर इकडे एक नंबर प्लेट, तर एका याच्यावर स्टॉप सिग्नल आणि एका याच्यावर नंबर येणार आहे. तर ते पूर्ण पेंट झाल्यावर मी पूर्ण रिव्ह्यू देईल. हा पार्ट वन आहे, पार्ट वन तुम्ही पूर्णपणे स्टील बघा, पूर्ण बघून घ्या. तर या उका वरती मी मागच्या म्हणजे मागं पण भरपूर व्हिडिओ टाकले, त्याच्यामध्ये पण वरती जेवढ्या कडाया म्हणजे किंवा 6 किंवा 7 कड्या असेल तर खाली पण उका 7 असतील किंवा 6 वरती समान, जशा वरती पण कड्या असतील तशा खाली पण त्याच कड्या तेवढ्याच मला लावलेल्या असतात. त्याच्यात बदल होत नाही, कारण रस्सी वगैरे मारताना अडचण येत नाही. आणि त्याचबरोबर प्रत्येक गाड्यात 2 उका आहेत साईडने. आणि त्याचबरोबर हे ब्रॅकेट आहे,
पाठीमागच्या फळ्यांचं आणि त्याचबरोबर टेक्याला खाली आणि वरती एक एक अँगल लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. ओके, पुढाला आपण पूर्णपणे ना आता लांबी भरून झालेली आहे आपली. आता मी पूर्णपणे आता सिनेमॅटिक व्ह्यू देतो, तुम्ही बघा पुढे. ओके, पार्ट वन आहे. पार्ट वनमध्ये स्टेट्यून राहिल्याबद्दल धन्यवाद. तर मला आता लांबी भरायची पूर्णपणे. तर मला हे पूर्ण टार्गेट दिलेलं आहे, तर 4 वाजेपर्यंत ही व्हाईट झालीच पाहिजे गाडी असं टार्गेट दिलेलं आहेत मला. तर झाली पाहिजे हा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ काढणे टाईमपास न करता आता कामाकडे वळूया. तर पहिले चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पहिले सबस्क्राईब करून बेलायकन दाबा, ऑल द नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी आमचे दररोज नवीन येणारे व्हिडिओंचे नोटिफिकेशन येतील. तर हा पार्ट वनच चालू आहे. तर मी आता मध्यस्थी म्हणजे अशा कारणासाठी आलो आहे. तर मी आता म्हणजे हा चालू व्हिडिओमध्येच तुम्हाला पाठीमागे दाखवलं होतं की गाडी कशी बनली काय बनली. आणि तर आता गाडी म्हणजे पूर्णपणे पाठीमागे पेंट झालेली आहे आणि त्याचबरोबर पुढं जो शो वगैरे झालेला आहे तो क्लिअर झालेला आहे आपला शो. म्हणजे शोला फक्त मी सरपेसर स्प्रे करून आणि फायनल पुट्टी भरलेली, फायनल पुट्टी भरून आणि पाठीमागचा जो पूर्ण जो हुड आहेत तो पूर्णपणे पेंट झालेला आहे आपला आणि त्याचबरोबर ट्रे वगैरे पूर्ण पेंट झालेला आहे. व्हिडिओ स्टील बघा आणि चालू राहूया. पूर्णपणे आपलं सरपेसर स्प्रे करून झालेलं आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे पुट्टीही मी भरून झालेली, म्हणजे मी पूर्णपणे भरलेली. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता पूर्ण जिथं जिथं मी स्पॉट ग्रे टाईप स्पॉट आलेले ही पुट्टी, ही जी पुट्टी पूर्णपणे भरलेली. तर आता हा जो पार्ट वन आहे, पार्ट वन चालू आहे. तर दुसरा पार्ट टू पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमच्या काय प्रतिक्रिया आम्हाला पण कळू द्या की आम्ही कशाप्रकारे व्हिडिओ पाठवले पाहिजे तुमच्या पद्धतीनुसार. म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय नाही, ओपनिंग द्या तुमचं. त्याचबरोबर पाहू शकतात मी हे पूर्णपणे बंपर वगैरे क्लिअरली सरपेसर स्प्रे करून झालेलं आहे आपलं आणि त्याचबरोबर पाठीमागे पण गाडी ऑल डन झालेले. तर पाहू शकता हे जे हुड आहे, हुड पण पूर्णपणे पेंट झालेले. साईड बॉर्डर वगैरे जी कंपनी फिनिश आहे ती पण ट्रेला आलेली तुम्ही पाहू शकता. ओके, आपण वळूया फाळक्याकडे. तर फाळके ही जी पाठीमागची जाळी एकदम प्लेन स्मूथ कलर भरलेले आणि त्याचबरोबर फाळकं आतला ऑरेंज कलर बाकी भत्त्यावरती डिझाईन मारलेली. आतला जो आहे तो कलर बाकी ऑरेडी ऑरेंज पूर्ण. हे व्हाईट थोडंसं टचअप वगैरे मारलेले, ते थोडा व्हाईट वरती उडालेला आहे तो पण क्लिअर करणार आहे मी हळूहळू. चालू काम आता उद्या म्हणजे पार्ट टूमध्ये तुम्हाला पूर्णपणे सिनेमॅटिक व्ह्यू हे देणार आहे मी. त्याचबरोबर ही साईड बॉर्डर आणि वरती हुड. तर हा पार्ट वन आहे,
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तर त्याचबरोबर नाव नंबर वगैरे बाकी यांचे, तर नाव नंबर जेव्हा हा शो पूर्ण क्लिअर होईल तेव्हा मी तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू देईल पूर्ण गाडीचा. सॉरी. त्याचबरोबर वरचा बत्ता डार्क ब्ल्यूमध्ये डिझाईन केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ओके. आता जवळजवळ 5:30 वाजलेत आणि मी आता म्हणजे घराकडे जाणार आहे. आता ही लांबी आता मी भरली, इतक्यात म्हणजे जास्त भरलेली आहे, तरी सुकली की सुक म्हणजे उद्या सकाळपर्यंत सुकून जाईल. त्या उद्या सुकल्यावरती आपण याच्यावरती व्हाईट जो कंपनी पेंट आहे तो आपण स्प्रे करणार आहे. तर स्प्रे करणारा म्हणजे मी जेव्हा स्प्रे पेंट करेल पूर्णपणे त्याचा व्हिडिओ मी वेगळा टाकणार आहे, फक्त स्पेशली स्प्रे पेंट म्हणून. आणि स्प्रे पेंट कसा केला त्या पीस तो फक्त याच भागात आहे, कशी काय स्प्रे पेंट केली वगैरे. पण परंतु जेव्हा मी स्प्रे करतो गाडी त्यावेळेचा व्हिडिओ मी स्पेशली वेगळा भाग म्हणून, भाग तर नाही आहे स्पेशल दुसरा व्हिडिओ म्हणून मी टाकणार आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पहिले ना सबस्क्राईब करायला विसरू नका. या ओके पूर्णपणे लांबी जे बारीक बारीक टचअप होते ते पण मी भरलेले, तुम्ही पाहू शकता. हे ही साईड बॉर्डर आहे, तर साईड बॉर्डर अतिशय उत्कृष्ट दर्जाने आपण पेंट केलेली आहे पूर्णपणे साकळ्यांना सिल्वर, त्याचबरोबर लाल पिवळ्याची पट्टी आणि डार्क निळा ऑक्साईड ब्ल्यू आणि व्हाईट, त्याचबरोबर वरती पूर्णपणे क्लिअरली आपण पेंट केलेले आणि ट्रे ट्रेचा तर काही विषयच नाही, कंपनी फिनिशिंग मी दिलेली आहे पूर्णपणे. ओके तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनं तेवढंच आहे. ओके. तर हा होता पार्ट 1. पार्ट 2 पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबून ऑलचं नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे दररोज नवीन येणारे व्हिडिओंचे नोटिफिकेशन येतील. ओके. पार्ट 1 पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही व्हिडिओपर्यंत पूर्ण पाहिला. आणि पार्ट 2 पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबून ऑलचं बटन्स प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या दररोज नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन येतील. धन्यवाद.